मी आपल्या सर्वांचं एज्युकेशनल काउंटर या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि लगेचच आपण आजचं हे सेशन ग्रामरचं सेशन सुरू करणार आहोत. त्याच्या अगोदर पेड सेशनसाठी जे रोल ज्या मुलांनी नावं दिलेले आहेत एनरोल्स त्यांचं आणि ज्यांना नवीन नावं द्यायची आहेत त्यांनी संपर्क साधायचा आहे 9423952890 94 249 549 5890 या माझ्या फोन नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क साधून पेड सेशनमध्ये सहभागी होऊ शकता. पेड सेशन आपण दररोज जवळजवळ 1.5 तास घेतोय आणि खूप मुलांचा रिस्पॉन्स त्याला आहे. ज्यांना पण त्या पेड सेशनमध्ये सहभागी व्हायचं आहे दे शूड पार्टिसिपेट बाय कॉन्टॅक्टिंग मी. माझ्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर यू विल जॉईन दॅट सेशन, तुम्ही ते सेशन जॉईन करू शकता. ओके, लगेचच आपण आजचं पण सेशन या ठिकाणी स्टार्ट करतोय. कालच्या सेशनविषयी आपण बोलूया. कालच्या सेशनमध्ये आपण क्लास ऑफ वर्ड्स दॅट इज पार्ट ऑफ स्पीच सुरुवात केलेलं होतं, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेजमधला फार महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो आपण शिकायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि डेफिनेटली कालचं तुमचा रिस्पॉन्स बघितल्यानंतर, नंबर ऑफ स्टुडंट्स लाईव्ह बघितल्यानंतर आज परत एकदा ते लाईव्ह सेशन्स आपण घेणार आहोत. ओके, मोस्ट ऑफ स्टुडंट आर कमिंग ऑनलाईन नाव, बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन यायला सुरुवात झालेली आहे. ओके, आणि आफ्टर 2 or 3 मिनिट्स वी विल स्टार्ट अवर सेशन्स. त्याच्यानंतर काल मी तुम्हाला एक असाइनमेंट पण दिला होता की यू शूड राईट डाऊन अबाउट युअर स्कूल लाईफ और स्कूल डेज. ओके, डेफिनेटली यू हॅव द असाइनमेंट, तुम्ही तो सॉल्व केलाच असेल. यू हॅव टू राईट डाऊन इट, तुम्ही तो लिहिला असेल, नो प्रॉब्लेम, बिकॉज यू आर सो गुड स्टुडंट्स, यू आर सो कॉलर स्टुडंट्स. इन द सेम वे टुडे ऑल्सो वी विल लर्न व्हेरी इम्पॉर्टंट नाउन्स. आज पण आपण काही महत्त्वाचे नाउन्स लर्न करणार आहोत अँड आफ्टर दॅट द ऑल आयडियाज अबाउट द नाउन्स आय विल क्लिअर यू क्लिअर द ऑल आयडियाज अबाउट द नाउन्स. ओके, नाउ कमिंग फास्ट स्टुडंट्स, यस अवर सेशन विल बी स्टार्ट. ओके, मोस्ट ऑफ स्टुडंट मे कम्प्लीट देअर असाइनमेंट ऑल्सो अँड मेनी स्टुडंट्स आर न्यू टुडे आय सी हिअर. ओके, आफ्टर 2 मिनिट्स वी विल स्टार्ट अवर सेशन्स. ओके, ओके, वेलकम ऑल ऑफ यू. ज्या मुलांना सेशन आवडलेलं आहे त्यांनी कमेंट्स करायला विसरू नका. आणि चॅनल जो आहे आपला याची इन्फॉर्मेशन्स तुम्ही आपल्या फ्रेंड्सला आपल्या रिलेटिव्हजला किंवा जे मुलं ज्यांना ग्रामर शिकायचं आहे इंग्रजी बोलायचं आहे त्यांच्यापर्यंत हे पोचवायचं आहे. आय ऑल्सो रिक्वेस्ट टू माय टीचर्स फ्रेंड्स, टीचर्स जे आहेत माझे मित्र त्यांनाही मी रिक्वेस्ट करतो की आपल्या स्कूलमधले आपल्या आजूबाजूचे जे स्टुडंट असतील त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचवा. कारण आपण आपल्या एज्युकेशनल काउंटर चॅनलवर कम्प्लीट ग्रामर या ठिकाणी शिकणार आहोत, दॅट इज व्हॉट. ओके, देन लास्ट सेशनचा रिव्ह्यू जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज सेव्ह असतात. यू शूड सी दॅट व्हिडिओज एनी टाईम एनिवेअर. तुम्ही एज्युकेशनल काउंटर हा चॅनल सबस्क्राईब केलाच असेल आणि करा. आणि त्याच्यावर एक बेल आयकॉन आहे तो पण आपल्याला ॲक्टिव्ह करायचा आहे जेणेकरून तुम्ही शिकू शकता किंवा केव्हाही ते व्हिडिओ बघून चांगल्या पद्धतीने तुम्ही पूर्व ग्रामर आपलं परफेक्ट करू शकता. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फ्युचरमध्ये आपण जेव्हा देणार आहे त्यावेळेस हेच ग्रामर त्या ठिकाणी असणार आहे. ओके, नाऊ वी विल स्टार्ट अवर सेशन्स. आज आपण आपलं सेशन या ठिकाणी स्टार्ट करूया. ओके, मोस्ट ऑफ स्टुडंट हॅव ऑनलाईन नाव, बरेचसे स्टुडंट ऑनलाईन आलेले आहेत आणि आपण आपलं सेशन स्टार्ट करूया. ओके, रिमेंबर व्हॉट वी लर्न इन एस्टरडे सेशन. एस्टरडे सेशनमध्ये आपण काय शिकलो यू रिमेंबर युअर सेल्फ, स्वतः आपण रिमेंबर करूया किंवा आय विल जस्ट टेक फ्लॅशबॅक. मी फ्लॅशबॅक घेतो त्याचं की कालच्या सेशनमध्ये आपण क्लास ऑफ वर्ड्स किंवा पार्ट ऑफ स्पीचमध्ये दोन प्रकारचे नावं शिकलो. फर्स्ट वन वॉज वी लर्न अबाउट द कॉमन नाउन्स अँड वी ऑल्सो लर्न हाऊ टू आयडेंटिफाय द कॉमन नाउन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यांमधून कॉमन नाउन कसं फाइंड आउट करायचं हे आपण शिकलो. देन सेकंड वी ऑल्सो लर्न अबाउट द प्रॉपर नाउन
अँड वी हॅव प्रॅक्टिस ऑल्सो, आपण प्रॅक्टिस पण त्याच्यावर घेतली. आय हॅव ऑल्सो गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑन ब्लॅकबोर्ड, ब्लॅकबोर्डवर काही एक्झाम्पल्स पण मी दिले अँड यू गिव मी आन्सर्स ऑल्सो. ओके गुड, नाव लेट अस स्टार्ट टुडे सेशन्स. आजचं सेशन आपण स्टार्ट करूया. ओके नाव टुडे वी लर्न अबाउट द टू नाउन्स. आज आपण आपल्या सेशनमध्ये दोन जे नाऊनचे प्रकार आहेत ते आपण आज शिकून घेणार आहोत. ओके सपोज यू लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, देन आय राईट डाऊन हियर दॅट टुडे वी लर्न अबाउट ऑब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके कॅन यू हॅव द आयडिया अबाउट द डेफिनेशन ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाऊन? येस डेफिनेटली यू लर्न इन युअर स्कूल और यू लर्न इन फ्रॉम एनी टेक्स्ट, एनी ग्रामर बुक और यू रीड फ्रॉम एनी टेक्स्ट. ओके द डेफिनेशन ऑफ द ऑब्स्ट्रॅक्ट नाऊन इज दॅट द ऑब्स्ट्रॅक्ट नाऊन आर द वर्ड्स. ऑब्स्ट्रॅक्ट नाऊन असे वर्ड्स असतात विच नेम समथिंग, जे विच नेम समथिंग समथिंग दॅट वी कॅनॉट सी, वी कॅनॉट हिअर, वी कॅनॉट टच, और वी कॅनॉट स्मेल, और वी कॅनॉट टेस्ट. ओके what is the definition of abstract noun? Abstract noun is word that words which name that we cannot see, we cannot hear, we cannot touch, we cannot smell, or we cannot touch. Ase je noun astat tyanna apan abstract noun ase mhanta. Okay but they have it, parantu te astat. Suppose I write down one example here. Honesty is the best policy. What is the example? Honesty is the best policy. Okay, this is very famous statement. There is one noun is here, that is honesty. Okay, think about this honesty. Honesty means pramanikpana. Can suppose I am standing before you. Atta mi tumcha samor ubha ahe. आणि कॅन यू जज, तुम्ही जज करू शकतात किंवा तुम्ही बघू शकतात की ऑनेस्टी इज देअर इन मी, माझ्यामध्ये ऑनेस्टी आहे किंवा अदरवाईज यू आर स्टँडिंग बिफोर मी, तुम्ही माझ्यासमोर उभा आहात किंवा यू मीट एनी पर्सन, तुम्ही एखाद्या पर्सनला भेटले अँड कॅन यू सी ऑनेस्टी इन हिम ऑर इन हर, तुम्ही त्याच्यामध्ये ऑनेस्टी बघू शकतात का? नाही. बट इज इट इज अ स्टेट, ती असते त्याच्यामध्ये. That is why the abstract noun are those noun we cannot see, we cannot taste, we cannot hear, we cannot feel. Okay, that is why abstract noun are very special nouns. They are not the nouns to given to the any place, given to the any person, given to the animal or given to the things, but they state us quality. Te aplyala quality states karta. They state us feelings, they state us ideas, they state us actions. Such nouns are called the abstract noun. Okay, as person sarvane lakshat theva ki abstract noun jar kutai aplyala abhyasa madhe ala to tyacha qualities kay astat. I have write down some different type of abstract noun on blackboard. Look at this. First one is quality. Pahila prakar ahe abstract noun cha quality. Then it is divided into mainly three parts. Then second type ahe jacha states, mhanje kai abstract noun ase astat ki je state show kartat, kai abstract noun ase astat ki they show the action. Okay ani kai abstract noun ase astat they shows the ideas. Okay ata apan he kay aste nemke he noun kase kasha paddhatine apan identify karayla pahije he apan shikun genare. आणि त्याचबरोबर हे नाउन्स जे आहेत ते एक्झाममध्ये कशा पद्धतीने आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे आणि कशा पद्धतीने ते फॉर्म होतात हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेणार आहोत. ओके देन आय हॅव ऑल्सो राईट डाऊन ऑन द लेफ्ट साईड ऑफ द ब्लॅकबोर्ड सम एक्झाम्पल्स ऑफ द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. लुक ॲट दिस, आय हॅव राईट डाऊन हिअर द क्वालिटी ऑब्स्ट्रॅक्ट नाउन्स. काही क्वालिटी ऑब्स्ट्रॅक्ट नाऊनचे मी या ठिकाणी उदाहरण लिहिले आहेत. बघा, काइंडनेस. काइंडनेस ही माणसामध्ये असलेली क्वालिटी आहे, पण ती दिसते का? नाही. ती केव्हा दिसते? जेव्हा ती व्यक्ती त्या पद्धतीने बिहेवियर करते, त्या पद्धतीने वागते. ओके देन ब्रेव्हरी.
ब्रेवरी ऍक्ट आहे ते सॉरी माणसामधली क्वालिटी आहे. वेन एनी पर्सन डू व्हेरी नोबल वर्क, जेव्हा एखादी पर्सन नोबल वर्क करतो, ब्रेव वर्क करतो, आणि मग त्याच्यामध्ये ब्रेवरी दिसते, मग ब्रेवरी इज कॉल्ड ऍज क्वालिटी ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. म्हणजे त्याचं मुख्य आहे ऑब्स्ट्रॅक्ट, बट इट इज इन क्वालिटी. ओके, देन ब्राईटनेस क्वालिटी आहे. आपण म्हणतो ना की मोबाईलचं स्क्रीनचं ब्राईटनेस वाढवा, मोबाईलचं स्क्रीन ब्राईटनेस कमी करा. म्हणजे ब्राईटनेस इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन, बट इट इज द क्वालिटी नाउन. देन बिटरनेस कडवटपणा असतो बघा. देन विजडम हुशारी. ओके, विजडम इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन विच इज इन फर्स्ट फर्स्ट क्लास, दॅट इज क्वालिटी. देन वी हॅव द डार्कनेस. ओके, डार्कनेस इज ऑल्सो क्वालिटी ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. मेनी एक्झाम्पल्स आर देअर, खूप सारे एक्झाम्पल्स असतात, आणि आपण ते एक्झाम्पल्स बाय प्रॅक्टिस जसे जसं तुम्ही इंग्रजी शिकणार नॉलेज तुमचं अपग्रेड होत जाईल, दॅट इज व्हॉट. देन वी शूड टॉक अबाउट द स्टेट्स. म्हणजे काही स्टेट असतात क्वालिटी प्रोनाऊनच्या, आणि मग ते एक्झाम्पल्स काय असतात बघा. आपण विल टेक अ बर्थ, आपण जन्माला येतो, आणि मग आपल्यामध्ये आपलं जे बालपण असतं, मग बालपणचे जे काही वर्ष असतात त्यांना ऑब्स्ट्रॅक्ट नावने आपण शो करतो, आणि त्याला आपण चाइल्डहूड म्हणतो. चाइल्डहूड ही आपल्या जीवनातल्या आपल्या जीवन प्रवासातली एक अवस्था आहे. अंडरस्टँड? डू यू गेट इट? कळलं? मग चाइल्डहूड नाऊन जर आजपासून आपल्या समोर आलं, इट इज द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट. ओके, इज इट क्लिअर? लक्षात ठेवा. देन बॉयहूड. बॉयहूड जसं बॉयहूड असतं तसं गर्लहूड पण असतो. म्हणजे मुलगा म्हणून आपण जन्माला आलो तर आपलं जे जीवन असतं दॅट इज कॉल्ड बॉयहूड. ओके, देन स्लेवरी. बघा अगोदर वेन इंडिया नॉट हॅव द इंडिपेंडन्स, जेव्हा आपण स्वतंत्र नव्हतो त्यावेळेस आपल्या भारतामध्ये स्लेवरी नावाचा एक प्रकार होता, गुलामगिरी. मग गुलामगिरी इट इज अ स्टेट, ही एक अवस्था आहे. आलं लक्षात? म्हणून गुलामगिरी दॅट इज स्लेवरी इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. देन स्लीप. स्लीप ओके स्टेट आहे का नाही? एक झोपण्याची एक स्टेट आहे, ती अवस्था आहे. म्हणजे स्लीप सुद्धा कुठल्या प्रकारचं नाव नाही, ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट. ओके, लेट इज क्लिअर युअर पॉइंट. देन पॉवर्टी. पॉवर्टी मीन्स गरिबी. गरिबी सुद्धा आपण म्हणतो ना की आम्ही अनेक वर्ष गरिबीमध्ये काढले आहेत, म्हणजे आमच्या जीवनामधला तो एक भाग होता, आमच्या जीवनातली ती एक अवस्था होती, एक पिरियड होता. दॅट इज वाय पॉवर्टी इज ऑल्सो ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट. ओके, देन मॅनहूड. मॅनहूड मीन्स व्हॉट? मॅनहूड मीन्स व्हॉट? मॅनहूड मीन्स इट इज अ स्टेट. ओके, माणुसकी आपण त्याला म्हणतो. देन डेथ. बघा मृत्यू येणे. आता मृत्यू येणे ही एक अवस्था आहे, दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ स्टेट. ओके, देन वी हॅव द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज सिकनेस. आजारपण. ओके ना, आपण आजारी पडतो म्हणजे ती आपली अवस्था आहे. आजारपणाचे फिलिंग्स आपल्याला माहीत आहे की व्हॉट वी फील ऑन इन दिस सिच्युएशन, त्या सिच्युएशनमध्ये आपण कशा पद्धतीने फील करतो. ओके, डू यू गेट इट? म्हणजे सिकनेस सुद्धा हे ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट आहे. देन पेन. बघा आपल्याला काही लागलं, जखम झाली, किंवा जखम फक्त शरीराला होत नाही, कधी कधी मनाच्या लेवलला पण जखम होतात, दॅट वी फील व्हेरी बॅड. ओके, दिस पेन इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट. देन वी हॅव द एक्झाम्पल ऑफ फ्रीडम, स्वातंत्र्य. इट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. देन लाईव्हहूड, म्हणजे जीवन तुम्ही कसे जगताय, म्हणजे यू आर लिव्हिंग अ व्हेरी स्टँडर्ड लाईफ, वेदर यू आर लिव्हिंग व्हेरी हार्ड लाईफ, वेदर यू आर लिव्हिंग इन एंडेंजर्स. ओके, दिस इज ऑल्सो स्टेट ऑफ अवर लाईफ. ओके, देन वी हॅव द एक्झाम्पल ऑफ फादरहूड. फादरपण म्हणजे लहान मुलांचं संगोपन करण्याची जी अवस्था असते, फॅमिलीला पुढं घेऊन जाण्याची जी अवस्था आहे फादरची, जी प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते, दॅट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ स्टेट. अजून पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, यू शूड कलेक्ट इट. तुम्हाला ते कलेक्ट करावं लागते. ओके, देन वी विल टॉक अबाउट नेक्स्ट ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ ऍक्शन. ओ हे बघा, हॅट्रेड. हॅट्रेड आपण एखाद्याचा द्वेष करतो ना, म्हणजे हॅट्रेड
इट इज द ऑब्स्ट्रैक्ट नाउन ऑफ एक्शन. जेव्हा आपण एखाद्याला द्वेष करतो तर समथिंग इज हॅपन, काहीतरी मुवमेंट होते, युअर फिलिंग्स आर चेंज, युअर बॉडी शोज ऑल दॅट. ओके, हॅट्रेड, अँग्रीनेस, दॅट इज वॉट. देन थेट, चोरी करताना पण काहीतरी ऍक्शन करावी लागते, मीन्स थेट इज द ऍक्शन. दॅट इज वाय इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ ऍक्शन. देन वी हॅव द मुवमेंट. मुवमेंट इज ऑल्सो नाउन. वेन वी मूव, जेव्हा आपण मूव करतो, सम ऍक्शन इज डन, काहीतरी ऍक्शन तिथं होते. दॅट्स वाय मुवमेंट इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ ऍक्शन. ओके, वी हॅव सच एक्झाम्पल्स. हे सर्व जे एक्झाम्पल्स आहेत याच्यामधून आपण शिकू शकतो की ऑब्स्ट्रॅक्ट नाउन हे आपल्या जीवनामध्ये किंवा इंग्रजी ग्रामरमध्ये हाऊ दे आर इम्पॉर्टन्स. ओके, ते किती महत्त्वाचे असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर नाउन्स, ऑब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहेत हे शिकताना ते बनवण्यासाठीचे काही नियम असतात. आलं लक्षात? आपण याचे एक्झाम्पल्स मी नंतर घेणार आहे. तर ऑब्स्ट्रॅक्ट नाउन कशा पद्धतीने फॉर्म होतात ते आपल्याला बघायचे. आलं लक्षात? तर ऑब्स्ट्रॅक्ट नाउन जे आहेत ते फॉर्म करण्यासाठी किंवा ते कशा पद्धतीने फॉर्म करतात ते आपण आता बघूया. ठीक आहे, मग याचे एक्झाम्पल्स घेऊन आपण याची प्रॅक्टिस घेऊया. ओके, यू शूड राईट डाऊन ऑल दिस. तुम्ही हे सर्व नोटबुकमध्ये पॉईंट आउट करायचं आहे. कॅन एनीबडी टेल मी एक्झाम्पल्स ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन? अजून तुमच्याकडे काही एक्झाम्पल्स असतील ऑब्स्ट्रॅक्ट नाउनचे, देन यू शूड राईट डाऊन इन कमेंट. कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. यस, कॅन एनीबडी हॅव द एक्झाम्पल्स ऑफ ऑब्स्ट्रॅक्ट नाउन? यस, यू शूड राईट डाऊन, लिहू शकता तुम्ही. नितीन पाटील कडम सर, ओके, व्हेरी गुड. या, कॅन एनीबडी हॅव द एक्झाम्पल्स? यस, यू शूड टेक पार्टिसिपेट इन ऑनलाईन सेशन. ओके, ब्रेव ॲक्च्युली. ओके ओके ओके, ॲक्शन, मुवमेंट. ओके, वी हॅव द लॉट ऑफ एक्झाम्पल्स. ओके, जॉयफुल, जॉयफुल इज ओके, करेक्ट. ग्रेटनेस, ग्रेडीनेस, हो या, येस, ॲब्सोल्युटली राईट. ओके, कविता, पी टी, ओके. अदर स्टुडंट्स, येस, कम ऑन. श्रीकृष्ण धनकर, हॅव राईट स्ट्रेंथ, इग्नोरन्स, थॉट, ब्युटी. ओके बॉय, करेक्ट. ऑनेस्टी, या. गिरीश, स्टेट, केओस, मिझरी, येस, यू आर ॲब्सोल्युट राईट. ज्योती पाटील, हॅज रिटर्न, आय वॉज गेटिंग सिकनेस, या, ॲब्सोल्युटली करेक्ट. अदर, चला अजून. मोक्षदा वडगुजर, मेमरी अँड ग्रोथ, यू आर करेक्ट. येस, प्रणव, गुड. मोक्षदा, ओके, करेक्ट. देन श्रीकृष्ण, यूथ, ओके, यूथ इज द स्टेट ऑफ इन युअर लाईफ. ओके, व्हेरी गुड एक्झाम्पल. गौरव मराठे, गुडनेस, ओके, करेज, ॲब्सोल्युटली राईट. गिरीश भांडारकर, ओके, बर्थडे, ओके, कम ऑन. ओके, अर्थवूड, ऑनेस्टी, ओके, गुड. You give me good examples. Nagpure, you write down kind, absolutely right. Faith, absolutely right. Yes, other. Okay, come on first, very good. Okay, now we will discuss about some abstract nouns are formed. काही abstract nouns जे असे असतात जे common nouns मधून आपल्याला form करता येतात. मग एक्झाम मध्ये आपल्याला वर्ड फॉर्मेशन नावाचा एक प्रकार येतो, लक्षात ठेव. जे मुलं शालेय लाईफ मध्ये शिकतायत त्यांनी लक्षात घ्या की वी डील विथ वर्ड फॉर्मेशन. आपल्याला वर्ड फॉर्मेशन नावाचा एक ग्रामरचा टॉपिक असतो आणि मग त्या टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचं असतं की एक दिलेल्या वर्ड पासून नवीन वर्ड फॉर्म करायचा असतो. डू यू गेट इट? आता 9 टेन्स किंवा फ्रॉम 5th स्टँडर्ड आपले जे ऍक्टिव्हिटी सीट असते त्याच्यामध्ये मी बघितलेलं आहे की वर्ड फॉर्मेशन नावाची एक ऍक्टिव्हिटी आहे आणि त्या ठिकाणी मग आपल्याला अशा पद्धतीने एका वर्ड्स पासून नवीन वर्ड्स बनवायला येतात. आणि हे फक्त की तुमच्या शालेय जीवनामध्ये येत नाही. मी एक आत्ता डीएड सीईटीचे एक्झाम दिल्यानंतर आपल्याला टीचर्स होता येते. तिथं एका एक्झाममध्ये मी बघितलं काही मुलं माझ्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन आले होते तर त्या ठिकाणी एक वर्डचे वेगवेगळ्या हे दिलेल्या होत्या
सब फॉर एग्जांपल द वर्ड्स वाज ब्युटी मग तिथं दिलेलं होतं ब्युटी ब्युटिफुल ब्युटी सेन आणि मग सांगितलं होतं की व्हॉट इज द करेक्ट ब्युटिफाय आणि सांगितलं होतं की व्हॉट इज करेक्ट नाउन फ्रॉम फाइंड आउट द करेक्ट नाउन फ्रॉम द गिवन वर्ड्स दिलेल्या वर्ड्स पासून करेक्ट नाउन फाइंड आउट करा आणि म्हणून मग आपल्याला आता या ठिकाणी बघायचंय की कॉमन नाउन पासून ऑब्स्ट्रॅक्ट नाउन कसे फॉर्म होतात. ओके सपोज मी कॉमन नाउन लिहिलं ऍडल्ट. ओके तर ऍडल्टला आपण जर एच डबल ओ डी प्रत्यय लावला तर याचं नवीन नाउन तयार होतो दॅट इज ऑब्स्ट्रॅक्ट नाउन दॅट इज ऍडल्टहूड. ओके ओके ऍडल्ट पासून बघा ऍक्च्युली हे कॉमन नाउन आहे ऍडल्ट लक्षात ठेवा ऍडल्ट कुठलं नाउन आहे कॉमन नाउन आणि तयार झालं ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. मग ही गोष्ट ज्या मुलांना समजली ज्यांना कळली ते फ्युचर मध्ये म्हणजे भावी जीवनामध्ये त्यांना 100% माहीत असतं की समजा ऍडल्ट हे नाउन आलेलं आहे कॉमन आणि ऑप्शन जर चार आले तर त्याच्यामधून ते करेक्ट ऑब्स्ट्रॅक्ट नाउन जर शोधायचं असेल तर ऍडल्टहूड ते मुलं शोधू शकतात. म्हणून तुमचं आत्ता तुमचं ग्रामर परफेक्ट पाहिजे. ओके देन सपोज आय राईट डाऊन द वर्ड बॉय. ओके मग बॉय पासून आपल्याला सपोज वी वॉन्ट टर्न दॅट वर्ड किंवा याचं वर्ड फॉर्मेशन करायचं असेल ऑब्स्ट्रॅक्ट नाउन करायचं असेल तर बॉय पासून आपण आत्ताच एक्झाम्पल लिहिलं बॉय पासून आपण ऑब्स्ट्रॅक्ट नाउन काय लिहू शकतो त्याला एस डब्ल्यू ओ डी हा प्रत्यय लावा आणि बघा त्याच्यापासून बॉयवूड हे नाउन तयार होईल. ओके देन वी हॅव द वर्ड ब्रदर. येस कम ऑन ब्रदर पासून परत त्याला एच ओ डी प्रत्यय लावा नवीन वर्ड तयार होईल ब्रदरहूड. ओके देन वी हॅव द वर्ड मॅन. येस वी जस्ट राईट इट्स एक्झाम्पल आपण आत्ताच त्याचं एक्झाम्पल लिहिलं. ठीक आहे ओके यू हॅव द आन्सर. देन सपोज आय राईट डन युअर चाइल्ड. ऍक्च्युली चाइल्ड हे कॉमन नाउन आहे आणि याच्यापासून ऑब्स्ट्रॅक्ट नाउन बनेल चाइल्डहूड. चाइल्डहूड मग हे आपल्याला यायला पाहिजे की आपल्याला वर्ड फॉर्मेशन मध्ये एका वर्डचा दुसरा वर्ड फॉर्म करता यायला पाहिजे. हे तर झाले व्हेरी सिम्पल एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये सर्व हुड हुड लागले अजून पण काही कॉमन नाउन मी लिहितो त्याच्यामधून बघूया आपण की कशा पद्धतीने नवीन वर्ड तयार होतो. नाउ द ट्रेन इज चेंज. ओके किंवा आय विल गिव यू चॅलेंज मी तुम्हाला चॅलेंज देतो हाऊ द वर्ड आर चेंज. सपोज आय राईट डाऊन द वर्ड फ्रेंड. फ्रेंड इज कॉमन वर्ड. यस कॅन एनीबडी हॅव द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर फ्रेंड. फ्रेंडचं ऑब्स्ट्रॅक्ट नाउन मला कोणी सांगू शकतं. येस व्हॉट इज द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ फ्रेंड. येस कम ऑन हु विल गिव मी हु विल ट्रान्सफर फ्रेंड इज इन टू द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. ऑब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये फ्रेंड कोण बदलून देऊ शकतो मला. ओके ओके आय हॅव ऍक्च्युली वी हॅव द आन्सर. गौरव युअर आन्सर इज करेक्ट. ज्योती ओके वैशाली दिनेश पाटील फ्रेंडशिप ओम ओके ओके सीमा ओके फ्रेंडशिप करेक्ट. यू हॅव ऑल द स्टुडंट हॅव द करेक्ट आन्सर. फ्रेंड पासून फ्रेंडशिप व्हेरी गुड. यू आर सो ब्रिलियंट स्टुडंट्स राईट. गिरीश भांडारकर शुभम काळे चैतन्य मुंडे व्हेरी गुड. श्रीकृष्ण धनग प्रणव सतीश आठवे ओके करेक्ट. फ्रेंडशिप चेक युअर स्पेलिंग प्लीज. ओके ओके यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. ऑल बॉयज आर करेक्ट. गर्ल्स ऑल्सो करेक्ट. थँक यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग मी. देन आय विल गिव चॅलेंज फॉर यू. देन सपोज आय राईट द वर्ड मदर. व्हॉट इज द वर्ड मदर इज कॉमन वर्ड अँड व्हॉट इज द नाउन ऑब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ मदर. येस या हु विल गिव मी आन्सर. व्हॉट इज द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन मदर. मदरहूड करेक्ट. वी हॅव आन्सर. ज्योती पाटील हॅज गिवन द व्हेरी क्विक आन्सर्स. ओके देन वी हॅव सम नाउन्स आर मेड फ्रॉम द ऍडजेक्टिव्स.
काही जे ऑब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत ते आपण ऍडजेक्टिव्ह पासून बनवतो. फॉर एक्झाम्पल हियर आय राईट डाऊन ऍडजेक्टिव्स अँड यू शुड मेक ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. आपण वर्ड फॉर्मेशनचा प्रकार आहे. ओके बघा, ऍडजेक्टिव्ह पासून पण ऑब्स्ट्रॅक्ट नाउन बनवता येतात, कॉमन नाउन पासून सुद्धा ऑब्स्ट्रॅक्ट नाउन बनवता येतात. ओके सपोज आय राईट डाऊन द ऑब्स्ट्रॅक्ट ऑब्जेक्टिव्ह फॉर एक्झाम्पल ब्राईट. Bright. Yes. Who will make the abstract noun? Bright. I will. Can anybody have the answer? Bright. Bright. Yes. Come on, boys. What is the abstract noun for bright? Brightness. Yes. Gaurav, you are absolutely right. Dinesh, what is? Okay. Sri Krishna, Seema, Jay Bandarkar. चैतन्य मुंडे, ओके, मोक्षदा, ज्योती, प्रणव, वैशाली, शुभम काळे, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. थँक यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग मी. गिरीश भांडारकर, शुभम काळे, ऍब्सोल्युटली राईट. दुर्गेश, युअर आन्सर इज करेक्ट. नयना ताळे, करेक्ट. ओके नयना ताळे. हर्षदा नेटके, ब्राईटनेस नॉट ब्राईट हा ब्राईटनेस. हर्षदा चेक युअर स्पेलिंग. ओके विजयस्वर, ब्राईट पुल रॉंग. ज्योती, ओके थँक यू. ओके दीपक पारी, ब्राईटली रॉंग. चेक युअर आन्सर दीपक. ब्राईटनेस इज करेक्ट. ओके वी हॅव द आन्सर. ओके आय विल राईट द नेक्स्ट वर्ड. इट्स व्हेरी सिंपल अँड नियर टू दॅट वर्ड इज शार्प. ओके व्हॉट इज द ऑब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर शार्प? शार्प, यस. एनीबडी? I think brightness is correct. Dilip Paul, brightly is wrong. Sharpness, correct. Very good. We have the answers. Okay. Then I should write down the next word is angry. Yeah. What is the word? Angry. What will be the abstract noun of angry? Yes. Anybody? Now you have test. Okay. ओके इट्स चॅलेंजिंग वर्ड्स. हा चॅलेंजिंग वर्ड्स आहे. येस आय विल वेट फॉर युअर आन्सर. नाव दिस इज व्हेरी चॅलेंजिंग वर्ड. अँग्री इज अँग्रीनेस. इट्स रॉंग आय थिंक. ओके अँग्रीनेस 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 अँग्रीनेस. ओके यू आर राईट अँग्रीनेस. Yes, can anybody have the correct answer? Konakade correct answer ahe ka? Yes, try. Yes. Okay, come on, fast. Okay, we have the answer. Sukhdev Kohli, give me the correct answer. And that is anger. Okay, congratulations. Anger, correct. Baga, mi tumhala matla na, ha challenging word hai. हा याचं करेक्ट आन्सर एक स्टुडंटने मला दिलेला आहे. अँड थँक यू. अँगर इज करेक्ट. सुखदेव कोळीचं सर्वात पहिले आन्सर होतं. आय ऍक्सेप्ट इट. ओके देन वी हॅव द नेक्स्ट वर्ड ब्युटिफुल. ओके व्हॉट इज द वर्ड? ब्युटिफुल. बघूया ब्युटिफुल याच्यापासून कोण मला ऑब्स्ट्रॅक्ट नाउन बनवून दाखवतो. Beautiful. Yes, come on. Who will give me the correct answer? Yeah. Can we have answer? Let us check. Okay, beautiness is wrong. Beautiful is absolutely wrong. Okay, Praval Bari, you have correct answer. The answer was beauty. Okay, very good. Then Mokshada Bhargadar, your answer is correct. Beautiful is wrong. Beauty is correct. Okay, beauty is correct. You should check your answer that beauty is absolutely correct. Okay, as person lakshat teva sarvani adjective jar beautifully dile asel tar tyacha correct abstract noun hote beauty. Okay, then we have the word that is long. Challenging word ahe. Okay, come on. Challenging word ahe. Angry sarka. Yes. I will check you now. What is the word? The word is long. Long, sorry. Yes, longer is not correct.
यस ओके 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 भैया, हाउ द आंसर, द आंसर वैशाली पाटिल हैज गिव मी द करेक्ट आंसर, दैट इज लेंथ. यस यू आर करेक्ट वैशाली, लेंथ. ओके बघा, असे कॉम्पिटेटिव एग्जाम मध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये असे चॅलेंजिंग वर्ड्स येतात आणि मग आपण शालेय जीवनामध्ये जर ह्या गोष्टी माहीत नसतील तर वी मिस आउट अवर वन मार्क्स, आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये वन मार्क्स मिस आउट करणे म्हणजे लाखो पोरं आपल्या पुढे जाणे, लक्षात ठेवा. म्हणून शालेय जीवनामध्ये आपलं ग्रामर खूप परफेक्ट पाहिजे, अंडरस्टँड, ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. देन वी हॅव द न्यू वर्ड, अजून एक वर्ड देतो चॅलेंजिंग आहे, द वर्ड इज न्यू. या कम ऑन, व्हॉट इज द वर्ड न्यू, कॅन एनीबडी हॅव द आन्सर, चॅलेंजिंग वर्ड आहे, लॉंगेस्ट नाही मोक्षदा, लॉंगेस्ट हा सुपरलेटिव्ह फॉर्म आहे, लेंथ इज करेक्ट. यस न्यू चॅलेंजिंग वर्ड आहे. यस कम ऑन निवेश, नाही नो 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 नो, ज्योती पाटील नाव इज रॉंग. यस अदर, यस कम ऑन बॉईज, यस इट्स चॅलेंज फॉर यू, तुमच्यासाठी चॅलेंज आहे हे. कॅन एनीबडी हॅव द आन्सर्स, न्यूली इज रॉंग. ओके चैतन्य मुंडे, नाव इज रॉंग. गौरव न्यूनेस, गौरव युअर आन्सर इज करेक्ट बट यू शुड राईट डाऊन वन येस मोर. आंसर इज करेक्ट बट यू शुड राईट डाऊन लाईक दिस न्यूनेस. ओके यू मिस आउट वन येस, कॉंग्रॅच्युलेशन गौरव, युअर आन्सर इज करेक्ट. ओके देन हे तर झालं ऍडजेक्टिव्ह पासून ऑब्स्ट्रॅक्ट नाउन कसे बनतात, आता आपल्याला व्हर्ब पासून पण ऑब्स्ट्रॅक्ट नाउन बनवता येतात. ओके लुक ऍट दिस, ते पण आपण शिकून घेऊ की व्हर्ब पासून ऑब्स्ट्रॅक्ट नाउन कसे बनतात. ओके ओके वी हॅव सम वर्ड्स, सपोज व्हर्ब इथे लिहितो मी व्हर्ब आणि आय राईट डाऊन द फर्स्ट वर्ड ऍक्शन, ऍक्ट. ओके ओके ऍक्च्युली आय हॅव स्पोक इट्स आन्सर, दॅट इज ऍक्ट पासून ऍक्शन. ओके ऍक्शन इज ऑब्स्ट्रॅक्ट नाउन, अंडरस्टँड. देन वी हॅव द अदर वर्ड्स लाईक दिस, अपीयर. यस हु विल ट्रान्सफर दिस वर्ड इन टू ऑब्स्ट्रॅक्ट नाउन, हा वर्ड ऑब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये कोण ट्रान्सफर करेल. यस कम ऑन, अपीयर अपीयर. यस एनीबडी, what will be the abstract noun for appear, appearance is correct, we have the correct answer, and harshada vijay is given me the correct answer. Okay vijay, thank you. Appearance is correct, the spelling is like this, and we have the correct answer, appearance. Okay appearance, you should check your spelling. Okay appearance is correct. Then behave, yes come on, the noun is verb is behave, what will be the abstract noun of behave. Yes anybody come on, behave. Yes can anybody have the answer, let us check me. Yeah behavior is correct. Okay red dingo gaming, who is this name is not there, but behavior is correct, we have the correct answer, behavior. Okay behavior, okay it's correct. Behavior it's correct. Let us check your spelling. Okay then we have the word that is challenging word for you, tumhyasathi challenging word ahe, and you have definitely you have the answer, the word is knowledge, know, and we have knowledge. Okay this is challenging word, actually I have write down its answer, then
We have the next word is that is marry. Okay. Now I will write down some verbs. I verbs me leto and you have try to get its answer. Okay. Then I write down here marry. Then I write down here write down here behave. Then lose. Okay. Then I write down inform. Agadar me rub kar do. Then we have I write down someone. I write down here. Inform, okay. Then I write down here lose, okay. Then I write down the word that is marry. Yes, you try answers. Come on. Then instruct. Then I wrote down the word that is laugh. Yes, come on, try to solve your find out abstract nouns. Then I wrote down the words. The word is okay, believe. The word is believe. Okay, come on. Who will give me the answer? Yes, I will wait for 2 or 3 minutes. 2-3 minutes that you may wait kar do. Then we will try. I will give take your answers. Okay. Okay, come on. Yes. Lot of students are trying. Many students trying to give the answers. Okay, I just read out. Okay, 1, 2, 3, 4, 5, 6 words are there. Good. Absolutely, some students have given me the correct answer, and I am going to read out with names of the students. Yeah, Jyoti Patil married. Married is wrong. Marriage is correct. Marriage. Marries a time? Marries. Let us check. Okay. Marriage is correct. Marriage is correct answer. Then laughter, Arshada Natya, correct. Instruction, correct. Deepak, Mokshada Varguza, married is wrong. Vijay, Sima Kodi, instruction is correct. Dinesh, laughing nahi. Laughter. Laughter. Okay, laughter is correct. Then information is correct. What about lose? Yes. Can anybody have the answer of lose? No. Lose. No single person have given me the correct answer of lose. Yes. Loss. Yes, loss is correct. Jyoti Patil has given me the correct answer. LOSS, loss. Okay. Information. It also absolutely correct. Then we have the instruction is also correct. Many students have write down correct answer. Instructions. Okay. Then what about believe? Yes. What is the answer of believe? Yes, anybody have it? Believe. Believe is correct. Harshada Vandarkar give me the correct answer. Believe. And many other students also give me the correct answer. Okay. Including who is give me the correct answer of believe. I will read out its name. Okay. Om Patil, your answer is correct. Okay. Other trying their best. Thank you very much. Manoj, believed is wrong. Believed is wrong. Okay, believed is correct. Okay, thank you very much. Now, we will go for next. Ata apun pudha jauya. And what should we do there? Ata kai examples me deto. And from that example, you should write down the particular abstract nouns. Okay?
we have only 5 or 6 examples here. Can examples me? You should just give me the answer of that. You should find out abstract now and tell me online. Okay, give me in your reply. Education brings this is the first example. You should try its answer and give me the it was great pleasure to me. Yes, come on boys, you should find out proper answers, okay, from the given statements. Okay, yes, come on, let us check who will give me the correct answer. Yes. Yes. We have a lot of answers. Yes, come on. All students should try it. They should take part in online session, please. Yeah. ओके यस एवरीवन शुड ट्राय प्रत्येकाने प्रयत्न करायचा आणि मग आपण डिस्कस करूया की हुज आंसर इज करेक्ट. लेट अस स्टार्ट फ्रॉम फर्स्ट सेंटेंस. ओके कॅन ऑल द स्टुडंट हॅव देअर आन्सर्स. सर्वांनी आन्सर्स ट्राय केलेला आहे. देन वी विल हॅव वी विल टॉक अबाउट देम. आपण मग त्याच्याविषयी चर्चा करूया. या ओके you should just write which are the abstract nouns. You should write just those words. फक्त ते शब्द लिहा की कुठले abstract noun आहेत. Don't write whole lines. Durgesh, I think you have the problem of network. Durgesh, network problem आहे. तू फोन आडवा करायचा आणि त्याच्यावर क्लिक कर. Okay? Then you have the clear ideas. Yes. Come on. Durvesh, what I say, you hear me? You should rotate your screen and just touch the image.
ओके 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 डोंट गिव मी अनदर एग्जांपल्स, यू जस्ट फाइंड आउट द ऑब्स्ट्रैक्ट नाउन फ्रॉम द गिवन सेंटेंसेस. गिवन सेंटेंस मधून ऑब्स्ट्रैक्ट नाउन फाइंड आउट करायचे आणि फक्त त्या नाउनचं नेम लिहायचं आहे. ओके डोंट गिव मी अनदर एग्जांपल्स. ओके रेड गेमिंग यू कांट सी, आई थिंक यू हैव द प्रॉब्लम ऑफ नेटवर्क. ओके कैन यू हैव द आंसर्स, आले द आंसर्स. ओके वी शुड थिंक अबाउट द फर्स्ट सेंटेंस. ओके गुड आरती सोनावणे. ओके व्हाट इज योर आंसर, ऍक्च्युअली लवली इज नॉट देअर ना. ओके ज्योती पाटील ऑनर इज करेक्ट. दिलीप पवार अलाउड, अलाउड इज नॉट ऑब्स्ट्रॅक्ट नाउन. प्राइड इज करेक्ट. चैतन्य वेर इज लवली यार. ओके इन लाइफ प्लेजर मर्सी नीडी पीपल पॉवर्टी प्राइड. ओके 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 प्राइड इज करेक्ट. ओके नीडलेस मैरिज. ओके ओके कम ऑन व्हाट अबाउट अदर स्टूडेंट्स. यस वैशाली पटेल हैज राइट डाउन मर्सिनेस ऑनर्स शुभम काळे. ओके यू थिंक जस्ट सीरियसली अबाउट इट देन आई विल गिव सम एग्जाम्पल, आई विल आंसर ऑल द एग्जाम्पल्स. ओके 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 प्राइड. ओके ऑनर प्राइड पॉवर्टी हर्षदा दिलीप पवार सीमा कोडी. ओके ओके मोस्ट ऑफ यू आर ट्राइंग युअर बेस्ट. बऱ्याच जणांचे करेक्ट आन्सर आलेले आहेत. देन इट चेक युअर आन्सर्स नाउ. आता तुमची उत्तरं चेक करा. ऑनर एंड सक्सेस. ओके बोथ आर ऑब्स्ट्रैक्ट नाउन्स. ओके सक्सेस इज स्टेट एंड ऑनर इज ऑल्सो अ काइंड ऑफ स्टेट इन एवरी पर्सन हैव और मेनी पर्सन हैव. ओके प्लेजर आनंद. ओके दिस इज ऑल्सो ऑब्स्ट्रैक्ट नाउन. व्हाट अबाउट द नेक्स्ट सेंटेंस, मर्सी दया. ओके देन इन दिस सेंटेंस वी शुड लव. ओके लव इज ऑब्स्ट्रैक्ट नाउन. अंडरस्टैंड देन आई लिव इन माय लाइफ इन पॉवर्टी. ओके I just take the example of poverty, that is what. Then in next sentence, I lived my life in poverty, the pride, okay. Pride is the example. आपण म्हणतो ना की माझे माझे प्राईड आहे, स्वाभिमान आहे. ओके इन दिस वे स्टूडंट्स वी लर्न अबाउट ऑब्स्ट्रैक्ट नाउन्स. ऑब्स्ट्रैक्ट नाउन्स कशा पद्धतीने येतात आणि आपण ते कसे फॉर्म करायचे वर्ड फॉर्मेशन मध्ये, याच्यावर काय प्रॉब्लेम्स येतात. आय क्लिअर युअर ऑल आयडियाज. ओके नाऊ फ्रॉम टुडे यू पीपल और यू स्टुडंट मस्ट हॅव गुड नॉलेज अबाउट द ऑब्स्ट्रैक्ट नाउन. एम आय राईट? यस आय एम ॲब्सोल्युटली राईट. डेफिनेटली यू विल ट्राय युअर बेस्ट अँड थँक्यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग मी. बऱ्याच जणांनी मला सपोर्ट केला, थँक्यू व्हेरी मच. Now we will go further. आता आपण पुढे जाऊया and we will discuss about our next noun form. आपण आता पुढचं नाउन बघूया. ओके आपलं पुढचं नाउन असणार आहे which is also very simple or what most important in English grammar. ओके the noun is that collective noun. ओके what is the noun? Collective noun. Can anyone have the idea about collective noun? Yes. Can you have definition of collective noun? It denotes the number of person or things or what? It denotes the number of persons, things grouped together in complete unit. It is called as a collective nouns. Okay. Collective noun has we can divide collective noun into three
इनटू थ्री पार्ट्स अपन ये जो तीन पार्ट्स में डिवाइडेशन करो या कलेक्टिव नाउन जे एंड देन वी हैव द एग्जांपल्स ओके फर्स्ट ऑफ ऑल कलेक्टिव नाउन अपन डिवाइड करो या कलेक्टिव नाउन्स आर डिवाइडेड अकॉर्डिंग टू पर्संस अपन पर्सन नुसार ते डिवाइड करो या ओके देन वी डिवाइड कलेक्टिव नाउन एज अकॉर्डिंग टू एनिमल्स ओके देन वी डिवाइड कलेक्टिव नाउन एज थिंग्स ओके तीन भागामध्ये आपण कलेक्टिव नाउन डिवाइड केलेला आहे कलेक्टिव नाउन वी डिवाइड अकॉर्डिंग टू पर्सन्स कलेक्टिव नाउन वी डिवाइड अकॉर्डिंग टू एनिमल्स एंड कलेक्टिव नाउन वी डिवाइड अकॉर्डिंग टू द थिंग्स आता कलेक्टिव नाउन हा एक ग्रुप असतो ओके मी डेफिनेशन मध्ये पण सांगितलं की कलेक्टिव नाउन हा एक असा ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये विशिष्ट पर्सन असतात विशिष्ट वस्तू असतात किंवा विशिष्ट प्लेसेस असतात ओके नाउ कलेक्टिव नाउन अनेक पर्सन्स एकत्र येऊन ते तयार झालेलं असतं फॉर एक्झाम्पल वेन आय गिव फर्स्ट एक्झाम्पल देन युअर आयडिया विल बी क्लिअर ओके कॉमेडी ओके comedy is the example of collective noun in comedy there are many persons okay is it correct then nyay devala kartana baka ek panel tayar kela jata ani apan tyala jury panel mhanto okay yacha madhe persons astat mag all these examples are example of collective nouns then when many players come together anek player ekatra yetat मग त्याच्यापासून काय तयार होते रे यस जेव्हा अनेक प्लेयर एकत्र येतात त्याच्यापासून काय तयार होते यस कम ऑन ओके हू विल टेल मी व्हेन द मेनी प्लेयर्स कम टुगेदर जेव्हा अनेक प्लेयर एकत्र येतात देन व्हाट विल फॉर्म टीम इज फॉर्म राइट म्हणजे टीम मध्ये मेनी प्लेयर असतात म्हणून टीम इट इज कॉल्ड अ कलेक्टिव नाउन अनेक प्लेयर एकत्र येऊन टीम तयार होते देन जेव्हा अनेक लोक एकत्र येतात अनेक पर्सन त्यावेळेस जो जमाव तयार होतो त्याला क्राऊड म्हणतात मग क्राऊड इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव नाउन ओके त्याच्यानंतर बघा क्राऊड जो असतो ना हा विदाउट एनी रिझन एकत्र येतो म्हणजे क्राऊड हा शक्यतो वाईट काम करण्यासाठी जेव्हा एकत्र येतो किंवा अचानक अनेक लोक एकत्र आल्यानंतर क्राउड त्याला आपण म्हणतो पण जे सामना पाहण्यासाठी ग्राउंडवर लोक आलेले असतात ते एकाच उद्देशाने आलेले असतात म्हणून त्यांना स्पेक्टेटर्स म्हणतात लक्षात ठेवा फरक स्पेक्टेटर्स व्हॉट इज डिफरंट बिटवीन क्राउड अँड स्पेक्टेटर्स क्राउड हे हिंसक होऊ शकतात स्पेक्टेटर हे एखादा विशिष्ट उद्देश घेऊन समोर आलेले असतात म्हणून ते हिंसक होऊ शकत नाही ते तोडफोड करू शकत नाही मात्र क्राऊड जे असतात ते काही करू शकतात आणि दोघं जे नाउन्स आहेत ते कलेक्टिव नाउनचे एक्झाम्पल्स आहेत डू यू गेट इट आलं लक्षात देन अनेक सोल्जर्स एकत्र येतात त्यावेळेस अँड आर्मी ऑफ सोल्जर्स आपण असं त्यांना म्हणतो अँड आर्मी ऑफ सोल्जर्स मध्ये नॉट अ सिंगल आर्मी मॅन इज देअर तर ती होल आर्मी असते अँड आर्मी ऑफ सोल्जर्स एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव नाउन अंडरस्टँड आणि पर्सन शी रिलेटेड आहे म्हणून त्याला आपण अँड आर्मी ऑफ सोल्जर्स असं म्हणतो त्याच्यानंतर अनेक चोर एकत्र आल्यानंतर काय तयार होते रे कोण सांगेल मला When many thieves came together, अनेक चोर एकत्र आल्यानंतर काय तयार होतो हु विल टेल मी यस अनेक चोर एकत्र आल्यावर काय तयार होतो हु विल टेल मी गँग यस प्रणव युअर आन्सर इज करेक्ट गँग ओके मग गँग इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव नाउन यू आर करेक्ट मेनी स्टुडंट हॅव गिव्ह मी द करेक्ट आन्सर देन अनेक सिंगर जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस काय तयार होत रे अ कॉर ऑफ व्हॉट अ कॉर ऑफ सिंगर
ओके हे पण कलेक्टिव नाउन आहे पर्सन से रिलेटेड आहे अंडरस्टैंड देन सैनिक जे असतात सैनिक त्यांची रेजिमेंट असते बघ मराठा बटालियन अजून वेगवेगळ्या प्रकारचे रेजिमेंट असतात मग रेजिमेंट जे आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज कलेक्टिव नाउन्स ओके कॅन यू हॅव द अनदर एक्झाम्पल्स याच्यापेक्षा अजून काही एक्झाम्पल्स आपल्याकडे असतील देन यू कॅन सपोर्ट मी तर तुम्ही सांगू शकता यस ग्रुप ग्रुप इज ऑल्सो कलेक्टिव नाउन ते आपण बंच वगैरे आपण इकडे घेणार आहे थिंग्स मध्ये ओके ओके ऍक्च्युली यू हॅव गिव्ह मी द मोक्षदा स्कूल इज नॉट कलेक्टिव नाउन इट इज कॉमन नाउन मोक्षदा ओके 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 अदर स्टुडंट हॅज गिव्हिंग मी द डिफरंट आन्सर्स ओके नो प्रॉब्लेम बट यू हॅव द आन्सर जजेस ओके करेक्ट देन मला पर्सनशी रिलेटेड एक्झाम्पल्स पाहिजे आता बाकीचं अजून आपण बोलत नाही आहे अंडरस्टँड पर्सनशी रिलेटेड ओके हिप हा पर्सनशी रिलेटेड नाही आहे फ्लॉग हा पक्ष्यांशी रिलेटेड आहे म्युझिशियन करेक्ट शुभम काळे यू आर करेक्ट ओके देन नो ज्योति पाटील नो ग्रुप ऑफ बोन्स मीन्स वॉट बॉयज नो बॉयज इज कॉमन नाउन वी लर्न इट यस्टरडे नो वांडरकर नो 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 ओके ग्रुप इज कमेडी कमेडी इज करेक्ट मोक्षदा बळगुजर इट इज रिलेटेड ऍक्च्युली आय हॅव राईट डाऊन दिस काउन्सिल इज करेक्ट बिकॉज देर आर मेनी मेनी पर्सन्स आर देअर फॅमिली ओके यू ट्राय युअर बेस्ट बट फॅमिली इज नॉट करेक्ट युअर नाउन ओके बॅच करेक्ट बॅच इज करेक्ट व्हेरी गुड ओके नाऊ वी विल डिस्कस अबाउट द कलेक्टिव नाउन विच आर रिलेटेड टू ॲनिमल्स आता आपण असे कलेक्टिव नाउन बघणार आहे की जे ॲनिमल्सशी रिलेटेड आहेत ओके सांगता येतील तुम्हाला की जे ॲनिमल्सपासून कलेक्टिव नाउन तयार होतं असे यस हर्ड ऑफ कॅटल ॲनिमल्स रिलेटेड यस हर्ड ऑफ कॅटल ओके देन ॲनिमल्स रिलेटेड फ्लॉक आत्ताच कोणीतरी मला सांगितलं फ्लॉक ओके अजून फ्लॉक ऑफ सीप ओके अजून कुत्र्यांचा काय असतो रे जेव्हा अनेक कुत्रे एकत्र येतात तेव्हा येस एनीबडी पॅक ऑफ डॉग्स पॅक ऑफ डॉग्स ओके हे कलेक्टिव नाउन चे एक्झाम्पल्स आहेत रिलेटेड टू ॲनिमल्स अजून मेन एक्झाम्पल्स आर देअर अनेक लायन जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होते यस प्राईड ऑफ लायन्स अ प्राईड ऑफ लायन्स ओके अजून कॅन यू हॅव द आन्सर्स यस अनेक फिश जेव्हा एकत्र येतात तेव्हा अ शॉल ऑफ फिश ओके शॉल ऑफ फिश नाउ कॅन यू हॅव द आन्सर्स अजून कोणाला सांगता येतील पॅक ऑफ वॉल्स देन फ्लाईट ऑफ बर्ड्स हिव ऑफ बीज ओके मेन एक्झाम्पल्स आर देअर बरीचशी उदाहरणं आपल्याला सांगता येतील बाय प्रॅक्टिस आपण हे आयडेंटिफाय करू शकतो नो प्रॉब्लेम Now we have the examples which are related to the things. आता आपण things विषयी जे examples आहे ते बघूया. Okay? Bankets of flowers हे collective नाव आहे because in banquet many flowers